चुनाव आयोग ने अजीत पवार गुट को राष्ट्रवादी पक्ष का नाम और चिन्ह देने के बाद अजीत पवार गुट के नेता व मंत्री बाबा आत्राम इनकी प्रतिक्रिया आई है। उन्होंने कहा कि ये निर्णय अपेक्षित था क्योंकि अजीत पवार ही राष्ट्रवादी पक्ष के नेता है। महत्वाचार म्हणजे जे निर्णय जे आयोगाने दिलेला आहे हा निर्णय म्हणजे ते अपेक्षित होतं, कारण की अजित पवारच हे आपले पक्षाचे नेते आहेत आणि त्या दृष्टिकोनातून राष्ट्रीय नेते म्हणून अध्यक्ष म्हणून त्यांना आपण निवडलेलं आहे। शरद पवार गट हा सुप्रीम कोर्टात जाणारा काय असेल? नाही, सुप्रीम कोर्टामध्ये जाणारे आहेत हे आम्ही बघत आहोत, परंतु आमच्या विरोध गेला असता तर आम्ही सुद्धा सुप्रीम कोर्टात गेलो असतो। त्यांच्या विरोधात निकाल लागल्यामुळे ते सुप्रीम कोर्टात जायला ते मोकळे, काय लोकशाही आहे, लोकशाहीमध्ये काही आपल्याला करता येते। सर, तुम्हाला हा निकाल तुमच्या बाजूने लागलाय असं वाटतं का? आमदारांची संख्या आणि खासदारांची संख्या तुमच्या बाजूने होती त्यामुळे लागला? नाही, असं नाही आहे। ते आता आपण जे काही ॲफिडेविट आयोगाकडे दिलेलं आहे, आमदारांचं ॲफिडेविट दिलेलं आहे, आपण खासदारांचं ॲफिडेविट दिलेलं आहे, पाच आमदारांनी आमच्याकडे ॲफिडेविट दिलेलं आहे, त्यांच्याकडे ॲफिडेविट दिलेलं आहे, दोन्ही बाजूला ॲफिडेविट दिलेलं आहे। म्हणून आता ते हे सगळं पाहिल्यानंतर आयोगाने जे काही आपले तालुका अध्यक्ष असतील, ग्रामीण अध्यक्ष असतील, युवक अध्यक्ष आहेत, महिला अध्यक्ष आहेत, युवती अध्यक्ष आहेत, हे सगळे मॅक्झिमम या राज्याचे अध्यक्ष सगळं आमच्या अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली सगळे एकत्रित आलेले, आणि त्यामुळे सगळ्यांचं ॲफिडेविट आपण सादर केल्यामुळे आयोगाने हा निर्णय दिला असावा।